नमस्कार, मी विश्वनाथ. आणि सध्याच्या घडीची मोठी अपडेट आहे ती म्हणजे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू ह्यांनी वेगवेगळ्या राज्यपालांच्या फेरबदल्यांचा आदेश, त्याचबरोबर नव्या राज्यपालांच्या नियुक्तीचा आदेश जो आहे तो काढलेला आहे. आणि ह्या घडीची तीच एक सर्वात मोठी बातमी आहे. आणि दुसऱ्या बाजूला ह्या बातमीचं सर्वात जास्त महत्त्व आणखी वाढले ते म्हणजे गोव्याचे सुपुत्र आणि भारतीय जनता पक्षाचे एक दिग्गज नेते गोव्यातील, ज्यांनी सुरुवातीच्या काळात गोव्यात भाजप पक्षवाढीसाठी झटून काम केलं, त्यापैकी एक म्हणजे राजेंद्र आर्लेकर, गोव्याचे माजी आमदार, त्याचप्रमाणे माजी मंत्री, माजी सभापती अशा तऱ्हेची पदं भूषवलेले राजेंद्र आर्लेकर, जे संघाचे अतिशय निष्ठावान आणि संघाच्या विश्वासातील असे नेते आहेत आणि ज्यांनी गोव्यात भाजप पक्ष रुजवण्यासाठी ज्या काही आधीच्या नेत्यांनी काम केलं ग्राउंड लेवलवर, अशापैकी एक राजेंद्र आर्लेकर आहेत. राजेंद्र आर्लेकर यांची पार्श्वभूमी आपण जर बघितलं तर ते संघातून येतात. त्यांचे वडीलसुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ कार्यकर्ते होते गोव्यातील. त्यानंतर स्वतः राजेंद्र आर्लेकर हे देखील संघाशी निगडत होते. आणि त्यानंतर सुरुवातीच्या काळात गोव्यातून ज्या संघाच्या कार्यकर्त्यांना भारतीय जनता पक्षाने राजकारणात आणलं, पैकी एक राजेंद्र आर्लेकर होते. त्यांच्या समकालीन गोव्याचे माजी मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर असतील, किंवा दिवंगत नेते भाजपचे राष्ट्रीय स्तरावरचे, आणि दुसरे नेते म्हणजे गोव्याचे माजी मुख्यमंत्री लक्ष्मीकांत पार्सेकर, असे हे नेते मोजके नेते ज्यांनी गोव्यात भाजप वाढवला. संघाच्या मुशीतून ते भाजपमध्ये भाजपच्या मुख्य राजकारणाच्या प्रवाहात ते आले. त्यानंतर गोव्याचे आमदार म्हणून त्यांनी काम केलं, त्यानंतर सभापती राहिले, मंत्री राहिले. त्यानंतर मागच्या वेळी त्यांना हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल पदाची जबाबदारी दिली होती. आणि आता राजेंद्र आर्लेकर यांच्यावर मोठी जबाबदारी, मोठ्या राज्याची जबाबदारी देण्यात आलेली आहे, ती म्हणजे बिहारची. राजेंद्र आर्लेकर आता देशातलं एक महत्त्वाचं असं राज्य, भौगोलिकदृष्ट्या असेल, जनसंख्येच्या आधारे असेल, किंवा एकंदर राजकारणाच्या दृष्टीनं सुद्धा जे राज्य महत्त्वाचं आहे असं बिहार राज्य, त्या बिहारच्या राज्यपालपदी राजेंद्र आर्लेकर यांची वर्णी लागलेली आहे. ही मला वाटतं खरोखरच गोमंतकीयांसाठी खूप महत्त्वाची आणि अभिमानास्पद अशी गोष्ट आहे. आता राज्यपालांनी इतर कोणत्या राज्यपालांच्या नियुक्त्या किंवा फेरबदल्या केलेल्या आहेत त्याच्यावर आपण नजर मारूया. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकंदर 13 राज्यपालांच्या फेरबदल्या आणि नियुक्त्या ज्या आहेत त्या झालेल्या आहेत. त्या कोण आहेत, त्यांची नावं काय आहेत आणि कोणत्या राज्याचे कोण राज्यपाल झालेले आहेत त्याच्यावर आपण एक नजर मारूया. सगळ्यात आधी लेफ्टनंट जनरल कैवल्य त्रिविक्रम परनायक हे आता अरुणाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहणार आहेत. त्यानंतर लक्ष्मण प्रसाद आचार्य हे सिक्कीमचे राज्यपाल म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर CP राधाकृष्ण हे आता झारखंडचे राज्यपाल म्हणून काम पाहणार आहेत. त्यानंतर शिवप्रताप शुक्ला हे हिमाचल प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहणार आहेत. आधी जी जबाबदारी राजेंद्र आर्लेकरांकडे होती ती जबाबदारी आता शिवप्रताप शुक्ला यांच्याकडे आलेली आहे. त्यानंतर गुलाबचंद कटारिया ह्यांची आता आसामच्या राज्यपालपदी नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर जस्टिस रिटायर S अब्दुल नजीर हे आता आंध्र प्रदेशचे राज्यपाल म्हणून काम पाहणार आहेत, त्यांची नियुक्ती झालेली आहे. त्यानंतर बिश्वभूषण हरिचंदन हे छत्तीसगडचे राज्यपाल म्हणून ते जबाबदारी सांभाळणार आहेत. बिश्वभूषण हरिश्चंद्र हे आधी आंध्र प्रदेशचे राज्यपाल होते, आता त्यांच्याकडे छत्तीसगडची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यानंतर सुश्री अनुसुया औकी ह्यांची, जे छत्तीसगडचे राज्यपाल होते, त्यांची आता मणिपूरचे राज्यपाल म्हणून बदली झालेली आहे. त्यानंतर ला जनसेना गव्हर्नर ऑफ मणिपूर ह्यांच्याकडे आता नागालँडची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यानंतर पगू चौहान हे गव्हर्नर ऑफ बिहार, म्हणजे बिहारचे ज्यांच्याकडे जबाबदारी होती त्यांच्याकडे आता मेघालयाची जबाबदारी देण्यात आली आहे. त्यानंतर राजेंद्र विश्वनाथ आर्लेकर हे हिमाचल प्रदेशचे राज्यपाल होते, त्यांच्याकडे आता बिहारची जबाबदारी देण्यात आलेली आहे. त्यानंतर रमेश बायस जे झारखंडचे राज्यपाल होते, त्यांच्याकडे आता महाराष्ट्र राज्याच्या राज्यपालपदाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. आणि शेवटी ब्रिगेडियर डॉक्टर श्री BD मिश्रा रिटायर्ड जे अरुणाचल प्रदेशचे गव्हर्नर होते, त्यांची आता लडाखच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे. तर अशा तऱ्हेचे हे महत्त्वाचे असे
फेरबदल आणि नियुक्त्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडनं झालेल्या आहेत. यात आणखी एक महत्त्वाची जी अपॉइंटमेंट आहे ती म्हणजे महाराष्ट्राचे राज्यपाल जे भगतसिंग कोश्यारी होते, भगतसिंग कोश्यारींच्या बाबतीत गेल्या काही दिवसांमध्ये अनेक वाद उद्भवले होते त्यांच्या वक्तव्यामुळे. मग ते अनेक वक्तव्य असतील, छत्रपती शिवाजी महाराजांसंबंधीचं वक्तव्य असेल किंवा इतर वादग्रस्त वक्तव्य असतील, या भगतसिंग कोश्यारींची कुठेही फेरनियुक्ती करण्यात आलेली नाही, तर त्यांना महाराष्ट्र राज्याच्या राज्यपाल पदावरून काढून त्या जागी द्रौपदी मुर्मू राष्ट्रपती यांनी रमेश बायस यांची नियुक्ती केलेली आहे. ही सुद्धा एक मोठी बातमी आहे. तर अशा तऱ्हेनं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी एकंदर 13 राज्यपालांच्या नियुक्त्या फेरबदल्या अशा तऱ्हेचा आदेश काढलेला आहे, आणि त्यात राजेंद्र आलेकर यांना आता हिमाचल प्रदेशच्या राज्याच्या जबाबदारीतून मुक्त करत द्रौपदी मुर्मू यांनी बिहारसारख्या मोठ्या राज्याची जबाबदारी राज्यपाल म्हणून दिलेली आहे. आणि मला वाटतं गेले काही दिवस, काही एक वर्ष साधारण 1.5 वर्ष राजेंद्र आलेकर यांनी अतिशय योग्यरित्या हिमाचल प्रदेशच्या राज्यपाल पदाची जबाबदारी सांभाळली, आणि आता कुठंतरी त्यांच्यावर नव्या राज्याची जी आहे ती जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर अशा तऱ्हेचा हा आदेश द्रौपदी मुर्मू यांनी काढलेला आहे. त्यानंतर दुसरी गोव्याच्या संदर्भात आणखी एक बातमी आहे, ती म्हणजे अर्थसंकल्पीय अधिवेशन जे आहे ते राज्याचं 27 ते 31 मार्च ह्या दरम्यान होणार आहे, आणि तशा तऱ्हेची माहिती जी आहे ती मुख्यमंत्र्यांकडनं देण्यात आलेली आहे. आणि मुख्यमंत्री पहिल्याच दिवशी राज्याचा अर्थसंकल्प मांडणार आहेत. तर 27 ते 31 मार्च या दरम्यान गोव्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन होणार आहे, आणि या अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी डॉक्टर प्रमोद सावंत हे गोवा राज्याचा अर्थसंकल्प सादर करणार आहेत. मला माहिती आहे की तुम्हाला सर्वांना माहिती आहे की काही दिवसांपूर्वीच केंद्रीय अर्थसंकल्प सादर करण्यात आला, त्यानंतर आता 27 मार्च रोजी गोव्याचा अर्थसंकल्प डॉक्टर प्रमोद सावंत हे विधानसभेत मांडणार आहेत. तर ही जी आहे अशा तऱ्हेच्या महत्त्वाच्या अपडेट्स घेऊन आम्ही तुमच्यापर्यंत इथं आलो होतो. अशाच तऱ्हेच्या अपडेट्स वेळोवेळी आम्ही तुम्हाला देत राहू. आमची फेसबुक पेज असेल, यूट्यूब असेल, वेबसाईट असेल, आमच्या ब्रेकिंगच्या माध्यमातून तुम्हाला ह्या अशा अपडेट्स तुमच्यापर्यंत आम्ही गोवन वार्ता लाईव्ह अशाच पोहोचवत आहोत. तूर्तास मी इथेच थांबतो. चीफ रिपोर्टर विश्वनाथ देणेसोबत व्हिडिओ जर्नलिस्ट रुपेश राऊत पणजी.